श्री स्वामी समर्थ बखर अनुभव क्रमांक वीस दोन दिव्य तेजस्वी पुरुषांशी संभाषण मंगळवेडे गावाजवळ एक मोठा डोंगर आहे त्याच्या पायथ्याशी नदी असून तिचे काठी झाडी आहे ते स्थान मोठे रमणीय आहे तेथे एकदा श्री स्वामी समर्थांची स्वारी बसली होती तोच नदीचे पलीकडचे तीराहून महाराजांप्रमाणे दिव्य तेजाचे दोन पुरुष तेथे आले तिघांनी परस्परांचे दर्शन घेऊन तिघेही डोंगरावर चढले परस्परात भाषणे झाली ती कोणास कळण्याजोगी हो नव्हती यापैकी एक येती का रडतो का म्हणून बोलला तितक्यात दुसरा म्हणाला हा का मारतो तिसरा म्हणतो असे का करतो याप्रमाणे मनपुत बडबडत करून ते डोंगरात गेले व काही वेळाने महाराज एकटेच परतले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ